रायगड जिल्हा प्रेस क्लब संलग्न माणगाव प्रेस क्लबच्या माध्यमातून रविवारी 2 ऑगस्ट 2020 या वर्षीचा आदर्श शेतकरी पुरस्कार हा माणगाव तालुक्यातील लोणेरे विभागातील टेंपाले येथे राहणारे एक कर्तबगार शेतकरी आणि अभ्यासू तसेच दानशूर व्यक्तिमत्व असणारे चंद्रमणी साळवी यांना देण्यात आला आहे. त्याचबरोबर कुंभारवाडा येथील निलेश रातवडकर यांना देखील हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. चंद्रमणी साळवी यांना रविवारी 2 ऑगस्ट रोजी शेताच्या बांधावर जाऊन आदर्श शेतकरी हा पुरस्कार देण्यात आला. चंद्रमणी साळवी हे उत्तम प्रकारचे शेतकरी असून आपली वडिलोपार्जित शेती अतिशय योग्य पद्धतीने करून त्यामध्ये ते विविध पिकं घेतात, ज्यामध्ये भात शेती, भाजीपाला, कडधान्य आणि त्यांना वृक्ष लागवडीची सुद्धा आवड आहे. चंद्रमणी साळवी यांना आदर्श पुरस्कार देताना विकासदादा गायकवाड, डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे, सहाय्यक कुलसचिव विलास साळवी माजी PSI, त्याचबरोबर संतोष साळवी, उत्तम तांबे अध्यक्ष माणगाव तालुका प्रेस क्लब, अरुण पवार ज्येष्ठ सल्लागार, पद्माकर उभारे रायगड जिल्हा प्रेस क्लब सदस्य व माणगाव प्रेस क्लबचे कार्याध्यक्ष संतोष सुतार, माणगाव प्रेस क्लबचे खजिनदार अनिल मोकाशी, गौतम जाधव, वैभव टेंबे, हरीश मोरे, सचिन वनारसे, उदय चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. माणगाव प्रेस क्लबच्या वतीनं मला या वर्षाचा तो शेती पुरस्कार मिळालेला आहे. हा मी गेल्या 40 वर्षापासून मी शेती भात शेती करतो, कडधान्य करतो, बाकी आपले झाडे लावण्याचा देखील माझा छंद आहे. प्रकारची मी शेती करतो आणि आपण जे मला आजचा जो पुरस्कार दिलात मला खूप स्वाभिमान वाटतो. प्रेस क्लबच्या वतीने आज या ठिकाणी शेतकरी पुरस्कार जो देण्यात आलेला आहे ते आमचे मित्र चंद्रमणी साळवी हे यांना अत्यंत शेतीच्या कामाबद्दल आवड आहे आणि ते शेतीचे काम करत असताना सकाळी 5 वाजता उठून जाऊन शेतामध्ये कष्ट काबड करत असतात आणि समाजामध्ये देखील समाजभिमुख कार्य करत असतात. त्यामुळे प्रेस क्लबने घेतलेली केलेली निवड अत्यंत अचूक अशी निवड आहे.